हेलो गाइस, हेलो गाइस, हे पहा गाइस, आता आपले धने पण मस्त सुकले आहेत एकदम आणि एकदम कुरकुरीत लागतात खाताना, एवा मस्त झाले तो असे कुरकुरीत धने करा, मग भाज्याची गरज नाही, भाजू पण नका कारण त्याच्याने टेस्ट निघून जाते गाइस। जिरे पण छान कुरकुरीत झालेत एकदम आणि तेजपान, ओके आपले। आता मी आता धने, जिरे आणि तेजपान सर्व ग्राइंड करून घेते आहे गाइस तुम्हाला, आणि मग आपल्याला आधी चाळणी आणि टोप ठेवायचं आहे समोर आणि त्याच्यामध्ये आपल्याला चाळणी घ्यायची आहे, ओके। आता मी दाखवते तुम्हाला, आणि धने नेहमी घेताना ग्रीन धने घ्या, हिरवा कलरचा धने असतो तो घ्या, ती क्वालिटी चांगली असते गाइस, ओके। चला आता मी स्टार्ट करते, मिक्सर पण इथेच आणलाय बाहेर हॉलमध्ये, आता इथे बसूनच करते। आता हे पहा गाइस, आता आपला ग्राइंडिंग करून झालाय धने पावडर, हे पहा आता आपण चाळून घेऊया चाळणीमध्ये आपल्या, ओके। आता हे असं काढायचं, आता हे मी चाळून घेते, असं चालून घ्यायचं, म्हणजे खाली कसं आपल्याला एकदम मस्त धने पावडर भेटतात, हे पण एकदम सॉफ्ट आणि फाईन धने पावडर भेटतात तुम्हाला, एकदम प्युअर ओरिजिनल असं बाहेरून घेतात ना आपण गाईस, त्याच्यामध्ये पीठ वगैरे सगळं काय ॲड करतात ते लोक, ओरिजिनल असतं गाईस काय, म्हणून घरातच करा। हे पहा गाईस, आपले धने पावडर पहा किती एकदम सॉफ्ट झालेत, एकदम मतलब काय सांगू तुम्हाला ना, इतका पावडरी पावडर एकदम स्मूथ झाला एकदम, ओके। आता मी इथे जिरा पावडर ग्राइंड केलं आहे गाईस, आता जिरा पावडर पण याच्यात आता चाळणीमध्ये काढत आहे आणि ग्राइंड करणार, म्हणजे चालून घेते, चालून घ्यायचं, त्याच्यात तेजपान पण मी टाकलं आहे गाईस जेव्हा धने ग्राइंड करताना, छान पैकी चालून घेते त्याला। आता गाईस हे पहा गाईस, आता आपले धने पावडर एकदम रेडी झाले, धने, जिरे, तेजपान एकदम मस्त, एकदम स्मूथ झालंय बघा, खूपच छान झालं धने पावडर गाईस, तुम्ही या रीतीने करा घरातच, खूप छान होतो, ओके। आता हे कमीत कमीत माझे नाही बोलले 3-4 महिने तरी चालेल गाईस, हे आता मी केलं हे 1 किलोचं केलं आहे गाईस, ओके। तुम्ही नक्की ट्राय करा, घरातच करा, सगळे मसाले छान होतात गाईस, ओके। अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल गाईस, थँक्यू गाईस। हॅलो गाईस, होम मेड गाईस, धन्या, जिरं आणि बे लीफचा मसाला हे पहा रेडी केला, धनिया पावडर, धने पावडर बोलतात ना आपण, धने, जिरे पावडर, हे तेच आहे गाईस, हे पहा खूपच सुंदर झालं आहे, घरातच मी ग्राइंड केला आहे गाईस, ओके। याची पूर्ण रेसिपी माझ्या ब्लॉगवरती दिला आहे गाईस, मी तुम्ही चेक करू शकता, त्याच्यामध्ये धने पावडर, जिरे आणि आपले बे लीफ असतात ना तेजपान, ते आहे, ओके। आणि खूपच सुंदर आणि एकदम असा सुगंध सुटला आहे ना गाईस, एकदम सुंदर झाला, एकदम सॉफ्ट झाला आहे पहा, आणि याच्यामध्ये काही मिलावट वगैरे काही नसते गाईस, घरात केलं तर बाहेरून आणतो तर आपल्याला त्याच्यामध्ये सर्व मिक्सिंग असते गाईस, ओके। नक्की घरी ट्राय करून बघा गाईस, हा मसाला खूपच छान झाला आहे, ओके। धने, जिरे पावडर, थँक्यू गाईस, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल।